नमस्कार सगळ्यांचं आजच्या वैचारिकात स्वागत आहे. मागच्या महिन्यात आपण या बहुशाखी अभ्यास गटाचं पहिलं सत्र घेतलं होतं. त्याच्यात माननीय विवेक कुलकर्णी आणि माननीय सुभाषराव यांनी आपल्याला बहुशाखी अभ्यासाचं महत्व आणि त्याची काही उदाहरणं कसं करता येऊ शकतो एखाद्या विषयातनं असं दिलं होतं. आतापर्यंत आपण प्रबोधिनीतल्या वक्त्यांची व्याख्यानं ऐकलेली आहेत, वेगवेगळ्या विभागांचे विषयांच्या प्रबोधिनीतल्या कार्यकर्त्यांचे विचार ऐकलेले आहेत. आता यापुढे आपण आपला अभ्यास करताना बाहेरच्या तज्ज्ञांचं सुद्धा मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यातलं पहिलं सत्र आपण तत्वज्ञानातील मूलभूत आणि अत्यावश्यक संकल्पना याच्यासाठी आपल्याला डॉक्टर सदानंद मोरे लाभलेले आहेत. या बहुशाखीय अभ्यास गटाला अत्यंत बहुआयामी असं व्यक्तिमत्व किंवा व्याख्या ते आपल्या आज लाभलेत असं मी म्हणेन. त्यांचा परिचय करून देतो. तसे आपल्या ते परिचित आहेत पण एक थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक, भाष्यकार, संशोधक आणि विचारवंत असलेले डॉक्टर सदानंद मोरे यांचा जन्म तुकाराम महाराजांच्या वंशात झाला. वडील श्रीधरबुवा मोरे संत साहित्याचे अभ्यासक आणि आई संस्कृत शिक्षिका. या कौटुंबिक पार्श्वभूमीवर देवूया ते 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी सर पुण्यात आले. SP कॉलेज मधून तत्वज्ञान विषयात MA पदवी संपादन केली. पुढे अहमदनगर येथे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये व्याख्याते म्हणून काम करत असतानाच प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची MA पदवी मिळवली. 1982 पुणे विद्यापीठाशी तत्वज्ञान विषयात PhD पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता गीता कर्माची उपपत्ती, गीता थिअरी ऑफ ह्युमन ऍक्शन. या प्रबंधाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला. कृष्ण व्यक्ती आणि कार्य या UGC करिअर अवॉर्ड अंतर्गत शोध प्रकल्पात सहभाग घेतला. 1985 पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागात व्याख्याता परपाठक म्हणून रुजू झाले. पुढे प्राध्यापक झाल्यावर काही काळ तत्वज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख पदाचा कार्यभारही सांभाळला. विद्यापीठामधील व बाहेरील विविध संस्था समितांवर काम करत असताना राजकारण, समाजकारण, धर्मकारण विषयक विविध विषयांवरील लेखन, व्याख्याने, चर्चासत्रात सहभाग चालूच होता. साप्ताहिक सकाळमध्ये तुकारामांवर लिहिलेले लोकप्रिय सदर 1996 तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले. या पुस्तकाला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळाले. या पुस्तकाने महाराष्ट्राला संत तुकारामांची आणि वारकरी संप्रदायाची नव्याने ओळख झाली. यानंतर शिवधनुष्य समजल्या गेलेल्या लोकमान्य ते महात्मा या प्रकल्पाला सुरुवात झाली. बहुशाखीय आणि अनेक जणांनी एकत्र येऊन पूर्ण करणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प सरांनी एकट्याने पूर्ण केला. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्वांतरण टिळकांकडून गांधीजींकडे होत असताना या बदलाला महाराष्ट्र कसा सामोर गेला याचा पट साप्ताहिक सकाळमधून 2 वर्ष चाललेल्या लेखमालेतून मांडला. ही लेखमाला पुढे लोकमान्य ते महात्मा या नावाने 2 खंडात ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. हा ग्रंथ सामाजिक, राजकीय इतिहासाचा एक संदर्भ ग्रंथ ठरला असून इथून पुढे महाराष्ट्राच्या या कालखंडातील राजकीय, सामाजिक इतिहासावर भाष्य करायचे असल्यास या ग्रंथाचा परामर्श घेणे अनिवार्य ठरले आहे. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे या ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर चालू आहे आणि नोव्हेंबरमध्ये आपल्याला त्यातला पहिला खंड आपल्यापर्यंत पोहोचेल. सध्या महाराष्ट्राच्या प्रकृतीची विविधांगी चिकित्सा करणारी गरजा महाराष्ट्र माझा नावाची लेखमाला साप्ताहिक सकाळमध्ये चालू आहे. सप्तरंगमध्ये वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे लेख अत्यंत अभ्यासपूर्ण असे लेख येत असतात. याशिवाय अनेक पुस्तकांचे लेखन, सहलेखन, संपादन, सहसंपादन सरांनी केले आहे. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. अनेक जणांना माहिती नसलेली अशी सरांची अजून एक ओळख म्हणजे नाटककार व कवी. संधर्मांच्या शोधात, बखर, वाळूचे किल्ले हे 3 कवितासंग्रह प्रकाशित झाले असून उजळल्या दिशा हे बौद्ध तत्वज्ञानावर आधारित नाटकही लिहिले आहे. हे सर्व करत असताना कोणत्याही वाद किंवा इझम अथवा गटाला धरून न राहता स्वतःला जाणवलेले सत्य सर प्रांजळपणे मांडत राहिले. त्यामुळे संघाच्या विवेक पासून साने गुरुजींचा साधनापर्यंत अनेक नियतकालिकातून सर प्रसंगत्वात लिहित असतात. विविध प्रकारच्या लेखन प्रकारांबरोबर वक्तृत्वाचे विविध प्रकारही सरांनी हाताळले आहेत आणि लेखन, वक्तृत्व, प्रतिपाद्य विषयांचे इतके वैविध्य असलेले असे व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करा. मित्र,
ज्ञानप्रबोधिनीने मला या उपक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो. बहुशाखीय अभ्यासाच्या संदर्भात मी तत्वज्ञानावरती बोलावं असं मला सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे मी आत्मसमोर उभा आहे. मी स्वतः बहुशाखीय या शब्दापेक्षा आंतरशाखीय हा शब्द पसंत करतो. मल्टी डिसिप्लिनरीच्या ऐवजी आपण इंटर डिसिप्लिनरी म्हणूयात. म्हणजे तो मुद्दा कुठे येतो की समजा माझा राज्यशास्त्राचा अभ्यास आहे समजा, आणि माझा इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, आणि माझा तत्वज्ञानाचा अभ्यास आहे, पण या तीन अभ्यासांचा एकमेकाशी कसा संबंध लावायचा हे जर मला माहीत नसेल तर त्याचा काही तसा उपयोग नाही होणार. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीची आंतरविद्याशाखीय शब्दांनी काय अभिप्रेत असतं की या वेगवेगळ्या शाखातल्या ज्ञानाचा तुम्हाला परस्पर संबंध लावता आला पाहिजे, एकमेकांशी ते धागे कनेक्ट करता आले पाहिजेत. हा फरक आहे. म्हणजे त्यामुळं इंटर डिसिप्लिनरी म्हणणं जास्त मला उचित वाटतं. हा पहिला मुद्दा आहे. आणि आता अशा प्रकारच्या वेगळ्या शिक्षणाची कुठे सोय आहे का? तर नाही असं. म्हणजे तुम्ही शिकताना असंच शिकता. म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक शिकता किंवा तुम्ही पॉलिटिक्स शिकता, तुम्ही तत्वज्ञान शिकता, तुम्ही मानसशास्त्र शिकता, पण असं स्कूल नाही आहे की त्याला आपण म्हणजे असं स्कूलिंग नाही आहे की याला आपण आंतरविद्याशाखीय असं म्हणू शकू. पण तत्वज्ञानाच्या ज्या अनेक संकल्पना आहेत लक्षात घ्या. तत्वज्ञान म्हणजे अमुकच एक असं काही आपल्याला विधान करता येत नाही. अनेक लोकांनी पूर्वीपासून तर आत्तापर्यंत तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची संकल्पना की जी मला स्वतःला मान्य आहे आणि त्याप्रमाणेच मी माझा अभ्यास करत आलेलो आहे की तत्वज्ञान म्हणजे आंतरशाखीय आंतरविद्याशाखीय अभ्यासाची पद्धती आहे. तत्वज्ञान हा वेगळा विषय नाही. म्हणजे तो वेगळा विषय वेगळ्या अर्थाने आहे तसा अभ्यास करतात लोक, पण मी ज्या पद्धतीने तत्वज्ञानाकडे बघतो तत्वज्ञान हा वेगळा विषय नाही. तर तत्वज्ञान म्हणजे वेगवेगळ्या विषयांची चिकित्सा करण्याची पद्धती आणि त्यांचा एकमेकाची संबंध लावण्याची पद्धती. तर इंटरडिसिप्लिनरी अभ्यास नावाची जर काही गोष्ट असेल तर त्या अभ्यासाची पद्धती कुठली असली पाहिजे ती आपल्याला तत्वज्ञानातून मिळते. हा मला सांगण्याचा मुद्दा आहे. म्हणजे हे मी कुठल्या अर्थाने म्हणतोय हे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा मी एका प्रसिद्ध तत्ववेत्त्याचं उद्धरण तुमच्या पुढे सांगेन किंवा आता सांगणार आहे. तो गेल्या शतकामध्ये जे 2-4 सर्वश्रेष्ठ विचारवंत होऊन गेले, म्हणजे जसं विटगेन्स्टाईन, रसेल, त्यांच्याबरोबरीने आपल्याला सर कार्ल पॉपर यांचं नाव घेता येईल. तर पॉपरांचं एक वचन आहे ते असं आहे की स्पेशलायझेशन म्हणजे विशेषीकरण. आपण काय करतो, ज्ञान शिकताना घेताना देताना विशिष्ट एक शाखेवरती लक्ष केंद्रित करतो, त्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो. आणि ते इतकं वाढलेलं आहे आणि त्याच्यात काही गैर नाही हे पण लक्षात घ्या. त्या त्या ज्ञानक्षेत्रामध्ये खूप खूप खोलवर जाणं याची खरंच गरज आहे. म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग खरं जाणं. म्हणजे आपण ज्या वेळेला विशेषतः वैद्यकीय क्षेत्राचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की एकेका प्रकारच्या आजाराचे एक एक विशेषज्ञ असतात. पण मग त्याची कधी कधी हेटळणी केली जाते. ती तुम्हाला गोष्ट कदाचित माहिती असेल की एक खेड्यातला माणूस शहरामध्ये आला आणि त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं
कुसळ जे काय वगैरे असेल ते धूळ, आणि त्यांनी पाठीपा लिहिला मग डॉक्टरा मुक्त मुक्त गायगायनी तिथे केला. त्याला वाटलं की डॉक्टर म्हटलं तर आपल्याला ते उपचार होईल, आणि डॉक्टरनं सांगितलं की माझ्या डोळ्यात काहीतरी गेले आणि ते दुखतंय खूपतंय. तर डॉक्टर म्हणाले तू डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा, मी कारण नाकान घशाचा डॉक्टर आहे. तो ठीक आहे म्हणाला गेला, पाठ्यापाहत गेला तर डोळ्यांच्या डॉक्टरची पाठी त्याला दिसली म्हणून तो तिथे गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की काय होत आहे तुम्हाला, ते म्हणाले माझ्या डोळ्यात कचरा गेला आहे काहीतरी. कोणत्या डोळ्यात गेला, तर म्हणजे डाव्या डोळ्यात. म्हटले मी उजव्या डोळ्याचा डॉक्टर आहे, डाव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे. म्हणजे अशा पद्धतीने या स्पेशलायझेशनचं कधी कधी त्याची थट्टाही केली जाते. तर सांगायचा मुद्दा असा की त्याची गरज आहेच, लक्षात घ्या. त्याशिवाय त्या क्षेत्रातलं ज्ञान इतकं वाढणार नाही, नाहीतर असं होता कामा नये की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन अशी जी एक म्हण आहे पूर्वीची, तसं असू नये. प्रॉपर हे दुसऱ्या संदर्भात म्हणतायत, मी जे काही त्यांचं उद्धृत करणार आहे ते असं म्हणतायत की स्पेशलायझेशन मे बी अ नॅचरल टेम्पटेशन फॉर सायंटिस्ट. हे नैसर्गिक आकर्षण आहे, म्हणजे या सगळ्या त्याच्या वचनाला ख्रिस्ती परंपरेचा संदर्भ आहे, लक्षात घ्या. त्या चौकटीत ते बोलतायत स्पेशलायझेशन मे बी अ नॅचरल टेम्पटेशन फॉर सायंटिस्ट, फॉर फिलॉसॉफर इट इज अ मॉर्टल सीन. तत्ववेत्त्यासाठी मात्र स्पेशलायझेशन हे मॉर्टल सीन, हा परत ख्रिश्चन परंपरेमधला शब्द आहे की आत्म्याचा घात करणारी गोष्ट आहे ती. वाचक आहे एकोणाच्या बाबतीत म्हटलं त्यांनी, तत्ववेत्त्याच्या बाबतीत म्हणजे पापरांना असं म्हणायचं आहे की तत्ववेत्त्याला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान पाहिजे. तत्ववेत्त्यालाच का पाहिजे, इतिहासतज्ञाला का नको आहे, म्हणजे त्यांनी घेतलं तर काही बिघडणार नाही, त्याचा फायदाच होईल. त्याचं कारण असं की ते ज्ञान एका सूत्रात कसं बांधायचं हे तत्ववेत्त्याला समजतं, म्हणून तत्ववेत्त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तत्वज्ञान ही आंतरविद्या शाखीय अभ्यासाची अभ्यास पद्धतच आहे मुळात, असा तो मुद्दा पॉपरांच्या याच्यात नव्हता. तर हा मुद्दा म्हणजे हे त्यांचं वाक्य मी माझ्या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती स्वतंत्रपणे कोट केलेलं आहे. खाली सर कॉल पॉपर असं म्हटलं मी, म्हणजे मला अपेक्षित होतं की मी जो अभ्यास आत्ता मांडतोय पुस्तक लिहितोय ते याच पद्धतीने लिहिलेले आहे, किंवा माझा स्वतःचा पहिल्यापासूनचा अप्रोच हा अशा पद्धतीने आंतरविद्याशाखीय असाच राहिलेला आहे. त्याचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी नेमका कोणत्या शाखेचा अभ्यासक आहे हे कळत नाही लोकांना वाचताना, मग त्यामुळं एखाद्याला असंही वाटेल की कुठल्याला याला काहीच येत नाही, हा आपला इकडचं तिकडं सांगत असतो, अशी शक्यता आहे. पण त्यातल्या काही चांगल्या गोष्टी सांगतो तुम्हाला मी, म्हणजे ज्यांनी चांगला आपल्याला काय कॉम्प्लिमेंट म्हणून एम पी एस सीच्या कुठल्या तरी एका परीक्षेमध्ये असा प्रश्न आला होता की सदानंद मोरे खालील विषयाचे प्राध्यापक आहेत कोणत्या, 1, 2, 3, 4 समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, आणि त्यातला योग्य तो ऑप्शन तुम्ही विद्यार्थ्यांनी हे करायचा. म्हणजे चला म्हणजे काहीतरी आपण करतो त्या बऱ्यापैकी फळ आलेलं आहे. त्याचं कारण कसं माहिती का, की आपण विशेष एखाद्या शाखेचा अभ्यास करणं हा सोयीचा प्रॅग्मॅटिक मुद्दा आहे. जेव्हा एखादी घटना समाजामध्ये घडते तेव्हा तिला अनेक पैलू असतात, म्हणजे तिला सामाजिक पैलू असतो, तिला आर्थिक पैलू असतो, तिला मानसशास्त्रीय असू शकेल, धार्मिक असू शकेल. तर लोक काय करतात की आपल्याला सोयीचा जो वाटतो किंवा आपल्याला जो आवडतो त्याचा अभ्यास करतात आणि खोलवर जाऊन करतात. तेवढ्यापुरतं ते त्या संपूर्ण एका मोठ्या अभ्यास विषयाचं ॲब्स्ट्रॅक्शन करतात, म्हणजे एक सेक्शन तोडून आपल्याला अभ्यासासाठी घेतात. हे उत्तमच आहे, हे करायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्याचं तपशिलामध्ये जाऊन आणि खोलवर जाऊन ज्ञान होणार नाही. पण हे जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत, तुकडे जे आहेत, ते परत एकदा जोडले पाहिजेत ना.
तर मग तुम्हाला समग्र चित्र हाती येईल असा तो मुद्दा आहे. आणि ते कोणाचं काम आहे मग? मला असं वाटतं की ते तत्त्ववेत्त्याचं काम आहे. म्हणजे मी अगदी सुरुवातच जी केली की तत्त्वज्ञान हीच आंतरविद्याशाखीय अभ्यासाची पद्धती आहे. म्हणजे तत्त्वज्ञानात ती शिकता येते, शिकवली जाते असा तो मुद्दा आहे. आता हे कसं आणि का होतं म्हणजे मी थोडा एक वेगळा मुद्दा तुम्हाला सांगतो. जैन तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांच्या ज्ञानमीमांसेमध्ये, एपिस्टिमॉलॉजीमध्ये. आणि त्यांच्या त्या वादाला नाव आहे नयवाद. तर नय याचा अर्थ मी ढोळमनाने सांगतो, पर्स्पेक्टिव्ह, पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्ही कुठेतरी उभे असता, यू आर सिच्युएटेड समवेअर, आणि तिथून तुम्हाला दिसतं आणि तिथून तुमच्या जे दृष्टिक्षेपामध्ये येतं ते तुम्ही सत्य मानता. तुमचा जर पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही उभा राहिला, तर तुम्हाला अशा काही गोष्टी दिसतील की ज्या अगोदरच्या भूमिकेतून नव्हत्या दिसत, दृष्टीतून नव्हत्या दिसत. तर त्या त्या दृष्टीला त्यांनी नय म्हटलं दैनांनी, तर त्याला आपण नयवाद असं म्हणतो. म्हणजे मग आता एकूण जी काही अस्तित्व आहे, सत्ता आहे, तिच्याकडं पाण्याच्या अनेक नय असू शकतात. तसे त्यांनी सात नय त्यांनी आयडेंटिफाय केले. म्हणजे उदाहरणार्थ व्यवहार नय, निश्चय नय. मग त्यांचं म्हणणं असं पडलं की तुमचं विधान जे तुम्ही करता ते एका नयातून सत्य असू शकतं, दुसऱ्या नयातून ते चुकीचं असू शकतं. म्हणजे सद्वस्तू एक की अनेक, शंकराचार्य म्हणतील की एकच आहे, म्हणजे एकच ब्रह्म सत्य आहे. हे आहे की नाही विधान योग्य? तर ते म्हणतील होय, त्या नयातनं ते आहे. त्याच्या उलट न्यायवैशेषिकांचे लोक असं म्हणतील की जग सगळं परमाणूंनी भरलेलं आहे, म्हणजे असंख्य अनंत सद्वस्तू आहे असा त्याचा अर्थ झाला. तर त्याचं काय? तर तोही दुसऱ्या कुठल्या तरी एका नयातून सत्य विधानाचा भाग आहे. असं असे त्यांनी सात नय ऑन्टॉलॉजीच्या म्हणजे वस्तूकडे पाहण्याचे ज्ञानशास्त्रामध्ये मांडले, तर त्याला नयवाद असं म्हणतात. कारण मुळात त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याला आपण सद्वस्तू म्हणतो तिला अनेक आस्पेक्ट्स असतात. हा वेगळा मुद्दा झाला, म्हणजे दोन कनेक्टेड आहेत मुद्दे. त्याला त्यांनी नाव दिलं अनेकांतवाद. तर त्या अनेक अंतांच्यापैकी, म्हणजे अंत याचा अर्थ शेवट असं नाही घ्यायचा, अंत म्हणजे आपण आस्पेक्ट म्हणूया, तुम्हाला कोणता दिसतो ते तुमच्या नयावरती अवलंबून आहे. आता ही जी गोष्ट जैनांनी, जैन हे परमार्थिक सत्तेच्या बाबतीत बोलत होते, म्हणजे जसं शंकराचार्य बोलत आहेत, तर ही गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष आपल्या रोजच्या याच्यामध्ये आणता येईल का असा मी विचार करत होतो. आणि माझ्या आवडीचा एक विषय म्हणजे इतिहास. तर माझ्या लक्षात आलं की अरे इतिहासासारखी तर शाखा नाही, हे राबवता येईल, व्यवहारात आणता येईल, हे जैनांचं डॉक्ट्रिन. कारण इतिहासामध्ये एक घडून गेलेली घटना असते, एक घटना हा ज्ञेय विषय झाला आपल्या, ती ज्ञात करून घ्यायची. मग ती ज्ञात करून घेताना मला असं वाटलं की अरे आपण तिला ज्या नयातून पाहतो तशी ती आपल्याला दिसते. पण मग ते नय म्हणजे जैनांचे नय नव्हे, मग ते आपण शोधून काढले पाहिजेत की भारतीय पण याच्यामध्ये जेव्हा आपण इतिहास लिहायला बसतो तेव्हा कुठल्या कुठल्या नयांच्या याच्यातून आपल्याला त्या वस्तूकडे बघता येतं आणि लिहिता येतं त्या घटनेकडे. मग असं माझ्या लक्षात आलं की अरे आहेत ना असे नय आहेत, मग मी ते नय असे आयडेंटिफाय केले. आणि मग माझ्या लक्षात आलं की एक नय असा आहे की त्याला मी असं म्हणालो की वर्णनय. आपल्याकडं चार वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तुम्ही ज्या वर्णाचे आहात त्या वर्णाच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे बघता.
एक चित्र तुम्हाला दिसत. पुढे जाती नाही, नुसते वर्ण नाहीत, परत अनेक जाती आहेत. त्याच्यातनं तुम्ही परत बघता पोटजाती सुद्धा आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली इतिहासात हे म्हणजे हे महत्त्वाचं ठरतं. लोक लिहिणारे आपल्या जातीच्या आपल्या वर्णाच्या दृष्टिकोनातून लिहितात, पोटजातीच्या दृष्टिकोनातून सुद्धा लिहितात. मी उदाहरण देईन तुम्हाला पुढचं. तर हा दुसरा नय झाला वर्ग नय. म्हणजे मार्क्सवादी विचारवंत जे आहेत ते जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास म्हणून बघतात. आणि तो मुख्यत्वे आर्थिक असतो. बघा मग तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून कोणत्या वर्गामध्ये आहात, तुम्ही कॅपिटलिस्ट आहात की तुम्ही म्हणजे श्रमिक आहात वगैरे वगैरे. तर त्या दृष्टिकोनातून पाहिला त्या घटनेकडे तर ती तुम्हाला घटना वेगळ्या पद्धतीने दिसते, तुम्ही तिला वेगळं इंटरप्रिट करता. धर्म नाही, तुम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू शकता. राष्ट्र नाही. आणखीन एक आपल्याला सांगता येईल की म्हणतो आपण राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना म्हणजे आता हल्लीच्या काळात राष्ट्रवादाची बरीच चर्चा होत आहे. पण राष्ट्र म्हणून एक काही चीज आहे. ते सह देशपांड्यांनी ज्ञान प्रबोधनीमध्ये कित्येक सेशन्स घेतले त्या विषयावरती. त्या दृष्टिकोनातून तुम्ही इतिहास लिहू शकता. मग आता मी उदाहरण सांगतो कुठे फरक पडला डायरेक्ट. उदाहरणार्थ की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1922-23 घटना असेल केरळामध्ये, तामिळनाडूमध्ये कसंही म्हणा कुठे आता ते ठिकाण, मोपल्यांचं बंड झालं. तर मोपला ही एक मुसलमान जात होती, कडवे कट्टरपंथी अशा प्रकारचे होते. आणि हिंदूंमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष झाला. आणि मग ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला, म्हणजे सैन्य वगैरे पाठवून त्याचा बंदोबस्त केला. तर हे काय झालं नेमकं, तर त्याच्याकडं ते दोन धर्मांमधला संघर्ष म्हणून पाहिला पाहिजे हा सावरकरांचा दृष्टिकोन. सावरकरांनी एक कादंबरी दिली मोपल्यांचे बंड, अर्थात मला काय त्याचे. मग त्यात त्यांनी त्यावेळच्या गांधीवाद्यांचा काय दृष्टिकोन आहे त्याच्यावर टीका केली त्या कादंबरीच्या माध्यमातून. आणि दोन धर्मांमधला संघर्ष आहे असं सरळ सांगितलं. तेव्हापासून आजतागायत लेफ्टिस्ट मंडळी जी आहेत त्यांनी तसं न मानता हा जमीनदार आणि जमिनीवरती काम करणारी कसणारी कुळ यांच्यातला संघर्ष मानला. कारण हिंदू हे जमिनीचे मालक होते आणि मुसलमान हे जमिनीवरती राबणारी त्यांची कुळ होती. किती फरक पडला या दोन याच्यामध्ये, म्हणजे तो का पडला फरक. तर सावरकरांनी त्याच्याकडे धर्म नाही अजून पाहिलं आणि कम्युनिस्टांनी मार्क्सवाद्यांनी त्याच्याकडं अर्थ नायातनं पाहिलं. वर्ग नाही म्हणण्यापेक्षा मी व्यापक अर्थाने अर्थ नाही सुद्धा म्हणेन त्याला. तर अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे ऐतिहासिक घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे नये आहेत, दृष्टिकोन आहेत, त्यानुसार तुम्हाला ती घटना तिचा अन्वयार्थ वेगळा तुम्ही लावू शकता. अलीकडच्या काळामध्ये आणखी लोक पुढे गेले आणि स्त्रियांच्यामध्ये जागृती झाली आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्याला आपण जेंडर म्हणतो म्हणजे लिंगभाव हा सुद्धा एक नावा नय की आत्तापर्यंत इतिहास जो लिहिला तो पुरुषांनी लिहिला म्हणून त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांनी स्त्रियांच्या कर्तृत्वाला योग्य ते स्थान दिलं नाही. आता आपण इतिहासाचं पुनर्लेखन करूयात असा मुद्दा आला तर तो जेंडर पर्स्पेक्टिव्ह झाला. आणि या वेगवेगळ्या याच्यातनं आपण इतिहासात बघतो इतिहास लिहितो. आता परत आपण मागे जाऊ जैनांच्या विचाराकडं. तर जैनांचं म्हणणं काय आहे, जैनांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्ही सामान्य लोक जे आहेत ते सगळे एकेका नयाला नयाशी कमिटेड असतो, म्हणजे बांधले गेलेले असतो आणि आपण त्याच दृष्टिकोनातून पाहतो. सामान्य म्हणजे अगदी तुमच्या माझ्यासारखे नव्हे, मोठमोठे तत्ववेत्ते आहेत ते म्हणतील की शंकराचार्य या न्यायाने बघतात, गौतम बुद्ध सुद्धा या विशिष्ट न्यायाने बघतो. तर शंकराचार्यांना
सगळं परमनंट दिसतं आणि बुद्धाला सगळं अनित्य आणि बदलणारं दिसतं. त्याचं कारण शंकराचार्य एका विशिष्ट नयातून बघतात, बुद्ध दुसऱ्या विशिष्ट नयातून बघतात आणि प्रत्यक्ष सद्वस्तू जी आहे तिच्यात ते दोन्ही आस्पेक्ट आहेत असं तिचे म्हणायला लागले. मग मुद्दा असा आला की ह्या सगळ्या आस्पेक्ट्स सगळ्या पैलूंच्या सकट आपल्याला वस्तू समजणार की नाही, तर शंकराचार्यांचं जयनंत असं म्हणणं आहे की होय असे अशी माणसं असतात. तर तशा प्रकारचं ज्ञान ज्याला झालेलं आहे त्या व्यक्तीला त्यांनी नाव दिलं केवली. तर केवली हा असा ज्ञाता अशा अवस्थेला पोहोचलेला पुरुष आहे की ज्याला सगळ्या नयांच्या दृष्टिकोनात नयांच्या बाजूने ज्ञान झालेलं असतं. तर ह्याच्यावरती सर्वसामान्य गोष्ट सांगितली जाते की जी नंतरच्या काळात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत चक्रधर स्वामींनी सांगितली, गावात हत्ती आलेला असतो सगळ्यांना माहिती ही गोष्ट, आंधळा आणि काय हत्ती आणि सहा आंधळे ही जी गोष्ट आहे. तर ते सगळं गेले पाहिलं हत्तीला पाहिलं म्हणजे पाहणार नव्हतेच ते. आणि मग प्रत्येकाला विचारलं प्रश्न की कसा आहे हत्ती बा, काय तुमचं मत आहे? तर मग एक म्हणायला लागला हत्ती दोरीसारखा आहे, दुसरा म्हटला भिंतीसारखा आहे, कारण त्यांनी हत्तीच्या पाठीला हात लावला होता, खांबासारखा आहे, त्यांनी पायाला हात लावून पाहिलं होतं, सुपासारखा आहे, त्यांनी कान हत्तीचा म्हणजे हात लावून हात लावला. हे झाले वेगवेगळे दृष्टिकोन त्यांनी, म्हणजे उदाहरण म्हणून त्याला दृष्टिकोन म्हणता नाही कारण ती दृष्टीने झालेलं ज्ञान नव्हतंच मुळात. तर तशी अवस्था आहे आणि ती जो ओलांडून जातो तो केवली. हे तीर्थंकर मंडळी सगळी केवली आहेत. तर सांगायचा मुद्दा काय आहे की अशा प्रकार हे झाली ही थिअरी झाली परम याच्यामधली अध्यात्मामधली किंवा वगैरे वगैरे साधना मार्गामधली काही म्हणा. सर्वसामान्य क्षेत्रामध्ये आपणाला असं काही म्हणता येणं शक्य आहे का की तू फिजिसिस्ट आहे, तू केमिस्ट आहे, तू बायोलॉजिस्ट आहे, तू सोशोलॉजिस्ट आहे, तू हिस्टोरियन आहे? ते त्या त्या विशिष्ट क्षेत्रापुरतं त्यांचं ज्ञान आहे. पण हे सगळं ज्ञान असणारा जो कुणी हे प्रॅक्टिकली शक्य नाही, पण जो कुणी प्रयत्न करतो त्याला आंतरविद्याशाकीय पद्धतच वापरावी लागणार हे नक्कीच आहे. आणि ते काम तत्वज्ञानाचं आहे. म्हणून एका बाजूने मधल्या काळात असा एक प्रश्न उपस्थित झाला होता फार महत्वाचा 19व्या शतकाच्या शेवटी 20व्या शतकाच्या सुरुवातीला की तत्वज्ञानाला विषयच नाही आहे, तत्वज्ञान कशाचा अभ्यास करतो सांगा ना. प्रत्येक शास्त्राचा एक विषय ठरलेला असतो, तत्वज्ञानाचा काय विषय? म्हणजे एकेकाळी असं होतं की मानसशास्त्र तत्वज्ञानाच्या अंतर्गतच मोडलं जायचं. मग हळूहळू मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की अरे आपला विषय वेगळा आहे, आपला एम्पिरिकल आहे, त्याच्यामुळे ते ब्रँच ऑफ झाले तत्वज्ञानापासून. मग हळूहळू पूर्वी सगळेच विषय आता हे ॲरिस्टॉटल प्लेटो वगैरे जेव्हा लोक होते ग्रीक तत्व होते ते सगळेच विषय शिकायचे. एक एक विषय बाजूला झाला कारण त्या विषयाच्या व्याप्ती लक्षात आली ना लोकांच्या, म्हणजे स्पेशलायझेशन झाल्याच्यामध्ये गैर काही नाही झालं लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे की हे झालेलं स्पेशलायझेशन परत तुम्हाला ऑर्गनाईज कसं करता येईल, म्हणजे या अर्थाने कुणी केवली असणं शक्य नाही, म्हणजे सर्वज्ञ असणं शक्य नाही. पण ह्या सगळ्या क्षेत्रातून जे ज्ञान गोळा होतं असं म्हणायचं आपण, त्या ज्ञानाचं तुम्हाला इंटरकनेक्शन ज्याला म्हणतो आपण ते करता येईल की नाही, लावता येईल की नाही, लावायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली पद्धत, तर ती पद्धत तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मेथडॉलॉजीच आहे. आणि मेथडॉलॉजी कोणाची? तर ते प्रत्येक शास्त्राच्या मेथडॉलॉजीचा विचार तत्वज्ञानामध्ये होतो, म्हणजे त्याला एक काय वेगळं नाव देता येईल की ती एक परापद्धती शास्त्र आहे. ते प्रत्येक विषयाचं असं एक वेगळं पद्धतीशास्त्र असतंच, पण त्या
सगळ्या विषयांकडं पाहू शकणारं जे काही आहे ती जी पद्धती आहे ती तत्वज्ञान तुम्हाला देतं. म्हणून तुम्हाला जर अंतर्विद्या शाखेय अभ्यास करायचा असेल तर तत्वज्ञानाचं ट्रेनिंग आवश्यक आहे. म्हणजे मी जे काही आत्तापर्यंत लिहू शकलो ते सगळं माझं लिखाण अंतर्विद्या शाखीय आहे, पण मी ते करू शकलो याचं कारण माझा मूळ विषय तत्वज्ञान आहे. मी समजा तत्वज्ञानाचा विषय नसता माझा आणि मी समजा इतिहास विषय घेऊन एम ए झालो असतो तर मी आज ज्या पद्धतीने लिहितो तसं मला लिहिता आलं नसतं. कारण मला तत्वज्ञानाचा असल्यामुळे माझा अभ्यास इतिहासाच्या कुठल्या पॉईंटला थांबून त्याचं दुसऱ्या कुठल्या तरी शाखेशी कनेक्शन लावायचं हे मला समजतं. म्हणून माझं मी पहिल्यांदा तुकाराम दर्शन त्याच्या अगोदर मी सगळ्यात पहिल्यांदा माझं मुख्य प्रोजेक्ट मी श्रीकृष्णावरती एक ग्रंथ लिहिला. ते माझं प्रोजेक्टच होतं पोस्ट डॉक्टरल युजीसीचं. त्याचं नाव कृष्ण दी मॅन अँड हिज मिशन असं त्याचं नाव होतं. त्याचं मराठी भाषांतर झालं आहे आता आणि ते महिन्या दोन महिन्यात प्रकाशित होईल. खूप दिवस झाले मी इंग्रजी ग्रंथ लिहून मला वेळ मिळत नव्हता भाषांतर करायला मराठीमध्ये, तर माझ्यासाठी कुणीतरी ते केलं आणि त्यात येईल. तर काय त्याचा मुद्दा आहे माझा, तर मी नुसत्या तत्वज्ञानाचा विद्यार्थी असतो तर ते मला तो विषय पण घेतला नसता. सॉरी म्हणजे रूढ अर्थाने तत्वज्ञानाचा या अर्थाने, कारण मी आत्ता तत्वज्ञान हा शब्द या अर्थाने वापरतोय. आत्ता रूढ अर्थाने मग तत्वज्ञानाची एक मर्यादित संकल्पना असतेच, एक किंवा अनेक संकल्पना असतात, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. मला पहिल्यांदा अंतर्विद्या शाखीय याचा विचार करायचा आहे. तर मी पी एच डीचा प्रबंध लिहिला, तो गीतेवरती लिहिला, भगवद्गीतेवरती. आणि त्याच्यात मला असं दिसलं की भगवद्गीता हे कर्माचं तत्वज्ञान आहे, थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन. कर्माचा विचार त्याच्यात केला गेलेला आहे आणि तो विचार कुणी सांगितला तर कृष्णाने सांगितला. कोणाला सांगितला? अर्जुनाला सांगितला. कशासाठी सांगितला? तर त्यानं युद्ध करावं म्हणून सांगितलं. हे एवढं तर सगळ्यांना माहिती असतं. मग ते झाल्यानंतर मला माझ्या डोळ्यापुढे असा एक प्रश्न आला की कृष्णाने अर्जुनाला हे सगळं सांगितलं, चांगली गोष्ट आहे, अर्जुन त्याप्रमाणे त्याने युद्ध वगैरे केलं, त्याची नेहमी चर्चा होत असते, पण मुळात कृष्णाने स्वतः त्याच्या आयुष्यामध्ये हे कधी असं तो वागला होता का? ते तत्वज्ञान त्याने आपल्या आयुष्यात आचरलं का? हा प्रश्न कोणीच विचारलेला नाही आत्तापर्यंत. म्हणजे वेगळ्या अर्थाने मी आता कृष्णाच्या चरित्राकडे वळलो. म्हणजे कृष्णाचं तत्वज्ञान सांगून झालं, आता मी असं म्हणायला लागलो की नाही, मला कृष्णाचं चरित्र माहीत झालं पाहिजे आणि त्याच्या त्या चरित्राचा त्याच्या ह्या तत्वज्ञानाशी संबंध आहे का हे मला पाहायला पाहिजे. आता हे जर मला पाहायचं असेल तर त्यासाठी मला कोणती मेथड वापरू मी? त्याला इंटरडिसिप्लिनरी मेथडच पाहिजे. तुम्ही नुसतं तत्वज्ञान तुम्हाला जमणार नाही, नुसतं इतिहास शोधून जमणार नाही. म्हणून मग तिथे बरोबर ती पद्धती आली आणि मग त्या पद्धतीने मी ते पुस्तक लिहिलं. मी त्याचा तपशील सांगायचं मला आवश्यकता नाही, पण अशा पद्धतीने त्याचा वापर मला करता आला. मग आता त्याच्यात पुढच्या गोष्टी आल्या की कृष्णाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण चरित्राचा विचार करतो तेव्हा ते चरित्र कुठे कुठे आलेले आहे. त्या चरित्राचा काही भाग महाभारतामध्ये येतो. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही कौरव आणि म्हणजे पांडवांचा कृष्ण पांडव आणि कृष्ण यांचं नातं आतेमामे भावाचं आहे, पण त्यांची पहिली भेट कधी झाली? म्हणजे मामाच्या गावाला जाऊया या वयात त्यांची भेट झालेली नाही, खूप उशिरा झाली. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला पांडव आले होते आणि ते पांडव या आयडेंटिटीमध्ये नव्हते, कारण मधल्या काळामध्ये दुर्योधनांनी त्याला त्या लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि योगायोगाने ते वाचले. पण तिथंच त्याच दिवशी त्या रात्री एक भिल्लीन आली होती 5 मुलांसकट, तर ती आग लागली आणि ती
साई जण जळून गेले, तर लोकांना वाटलं पांडवच गेले. तर पांडवांनी ठरवलं की आता याचा आपण फायदा घ्यायचा, आपण मेलेलो आहोत ही कल्पना लोकांच्या दृढ आहे तर ते तशीच राहून द्यायची आणि आपण मधल्या काळात काहीतरी तयारी करायची अशा याच्यामध्ये ते होते. त्यामुळं ती बातमी तिकडे सुद्धा पसरली, कृष्णापर्यंत गेली. कृष्ण द्वारकेमध्ये यादवांचं राज्य होतं आणि त्याच्यात त्याची फार प्रॉमिनंट भूमिका होती कृष्णाची. तर इवन कृष्ण बलरामासकट त्या वारणावत नावाच्या गावी येऊन पांडवांना तर्पण करून गेला की आपले मामे भाऊ गेले समजून. आता द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला सगळे राजे आले, त्यांच्यामध्ये दुर्योधन होता, कर्ण होता, म्हणजे पांडव आलेले होते, पण ते पांडवांच्या याच्यात नव्हते, ते ब्राह्मणाच्या याच्यामध्ये होते, पोशाखामध्ये रूपामध्ये होते. आणि तिकडनं कृष्ण आला, बलराम आला. आणि आता सांगतो, जोपर्यंत पांडव भटकत होते पोरके अशा पद्धतीचे, त्यावेळेला कृष्ण एस्टॅब्लिश झाला होता. कृष्णाचे दोन चार लग्न झाले होते, प्रद्युम्नसारखा मुलगा होता, त्यामुळं तो तिथे जो आला तो आणि भारतभर त्याचा दबदबा पसरला होता कृष्णाचा. अशा म्हणजे समवयस्क असले तरी सुद्धा कृष्णापेक्षा भीम वयाने मोठा आहे, कृष्णापेक्षा युधिष्ठिर वयाने मोठा आहे, फक्त अर्जुन नकुल सहदेव लहान आहेत. पण तो संपूर्ण भारतभर माहीत असलेला राजा आहे आणि पांडव कोणाला म्हणजे इतके ते याच्यामध्ये, तर ते फक्त पाहुणे म्हणून पाहिला, गंमत म्हणून पाहिला आले स्वयंवराची, त्यांना स्वयंवरात भाग घ्यायचा नव्हता. आणि तिथे जेव्हा पांडव आले त्यांच्यापैकी तो अर्जुन उठला, अर्जुनाने माहिती आहे तुम्हाला तो मत्स्यवेध केला, द्रौपदीपणा जिंकली. तर तो उठला ज्या वेळेला तिथपर्यंत जायला लागला तेव्हा सगळे लोक हसले, का ते सगळे क्षत्रिय राजकुमार होते कुठले कुठले आलेले इकडचे तिकडचे. आणि ते म्हणले हे जी गोष्ट आम्हाला जमत नाही कोणापैकी, ते बामणाचं पोरग काय करणार आहे. आणि नेमकं अर्जुनाने तो पण जिंकला म्हटल्यानंतर सगळे अस्वस्थ झाले की क्षत्रियाची कन्या स्वयंवरामध्ये क्षत्रिय एवढे कुमार असताना ब्राह्मणाच्या यांनी जिंकणं हे कसं काय योग्य आहे. म्हणून त्यांनी आक्षेप काढला की हे धर्माला धरून नाही, हे अधर्म आहे याच्यामध्ये, आणि म्हणून हे लग्न आम्ही यशाची नाही होऊ शकती. अलीकडच्या सिनेमाच्या भाषेत सांगायचं म्हणजे, आणि ते मारामारी सुरू झाली मंडपामध्ये. पांडव पाच पांडव एका बाजूला, मग तो भीम पुढे आला, भीमाने शस्त्र नव्हती त्यांच्याकडे, एक झाड उपटलं वगैरे वगैरे अशी ती कथा आहे. आणि हे चालू असताना तिथे कृष्णाच्या लक्षात आलं की हे पांडव आहेत. आणि कृष्णाने म्हणजे पोलिटिकल सायन्समधला शब्द वापरायचा म्हणजे इंटरव्हेन्शन, तिथे 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 कृष्णाने पाऊल टाकलं आणि सांगितलं की हा जो तुमचा समज आहे की याच्यात अधर्म आहे तो चुकीचा आहे. या मुलाने ब्राह्मण कुमारांनी द्रौपदी ही धर्मानेच जिंकलेली आहे, धर्मजित आहे. म्हणजे कृष्णाची पहिली एंट्री महाभारतामध्ये होती ती धर्माचा प्रवक्ता म्हणून होती, धर्म काय आणि अधर्म काय हे सांगणारा. आणि त्याच भूमिकेत तो संपूर्ण महाभारतात वावरतो. पण मग अगोदरच्या चरित्राचं काय? खरं तर महाभारताच्या युद्धानंतर कृष्णाचं चरित्र असं फारसं काही राहिलेलं नाही. नंतरच्या काळात कृष्णाच्या चरित्रात काही घटना नाही आहेत घडलेल्या महत्त्वाच्या, घडून गेले त्याचं काय करायचं. मग हा एवढा महत्त्वाचा रोल महाभारतामध्ये कृष्णाने केलेला आहे, कृष्णाने सांगितलं अर्जुनाला म्हणून ते युद्ध झालं वगैरे वगैरे, हे जेव्हा लक्षात आलं व्यासमुनींच्या किंवा ज्याने कुणी महाभारत लिहिलं त्यांच्या, पण त्या कृष्णाच्याबद्दल आपण काहीच लिहिलेलं नाही महाभारतात. म्हणजे जर जिथे आवश्यकता आहे तिथेच तो येतो. महाभारत हे कुरुवंशाचा इतिहास झाला, पण त्या कुरुवंशाच्या इतिहासा इतकाच महत्त्वाचा हरिवंशाचा इतिहास आहे, म्हणजे कृष्णाच्या वंशाचा आहे. म्हणून मग हरिवंश लिहिलं आणि ते महाभारताला अपेंड केलं, म्हणजे ते खिलपर्व आहे महाभारताचं. मूळ महाभारताचा भाग म्हणजे म्हणला जातो तो, पण तो खिलपर्व म्हणून आणि मग मिळून महाभारत एक लक्ष लोकांचं होतं. हे झालं महाभारताचं. मग विष्णुपुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण,
अशा वेगवेगळ्या पुराणांमध्ये कृष्णाचं चरित्र येतं. नंतर अनेक नाटकं आहेत कृष्णाच्यावरती, त्याच्यात कृष्ण पात्र आहेत, अनेक काव्य आहेत. आता ह्यांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कसं काय सांगता येईल की कृष्णाचं हे चरित्र. म्हणून त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करायला लागला, नाटकांचा, काव्याचा, पुराणांचा, महाभारताचा. पण तरी मुद्दा कुठं होता की गीतेचा आणि यांचा संबंध काय मग या चरित्राचा. गीता एकदा श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आहे जर तुम्ही मानलं तर मग तुम्हाला असं म्हणावं लागेल की त्या चरित्राचे त्या तत्वज्ञानाच्या चौकटीतच तुम्हाला श्रीकृष्णाच्या चरित्राचा अर्थ लावता येईल. पण मुळात गीतेच्या अर्थाबद्दल कुठे एका वाक्यात आहे? गीतेचे 10 अर्थ आहेत वेगवेगळे, त्यातला कोणता अर्थ घ्यायचा? आणि मग माझ्या लक्षात महत्त्वाचा मुद्दा असा आला की ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत भगवद्गीतेचा अर्थ लावला त्या सगळ्या लोकांनी थोडा अपवाद ज्ञानेश्वरांचा आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा आणि दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या 10 श्लोकांचा अर्थ सांगितलंच नाही. एकदम त्यांनी अशोच्यान अन्वशोच्यून सुरुवात केली दुसऱ्या अध्यायाच्या 11 श्लोकापासून. का बरं असं केलं त्यांनी? त्यांनी असं केलं याचं साधं कारण असं होतं की त्या भागामध्ये, त्यांनी वगळलेल्या भागामध्ये कृष्ण अर्जुनाने आपला प्रश्न मांडलेला आहे की जो प्रश्न तत्वज्ञानातला नाही, अध्यात्मातला नाही, तो चक्क सामाजिक प्रश्न आहे, नैतिक प्रश्न आहे. हे नंतर टिळकांच्या लक्षात आलं आणि टिळकांनी सांगितलं की भगवद्गीता हा नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे. मग त्याचं उत्तर तुम्हाला त्याच डिसिप्लिनमध्ये दिलं पाहिजे ना. आचार्यांनी काय केलं, त्यांची वेदांतामधली जी भूमिका होती, कोणाची केवळाद्वैताची असेल, कोणाची विशिष्टाद्वैताची असेल, कोणाची शुद्धाद्वैताची असेल, तेच त्या भगवद्गीतेमध्ये आहे हे सांगण्यासाठी भाष्य लिहिली. आणि ते मूळचं जर सांगतायत तर त्याचा मेळ बसत नाही. प्रश्न एक प्रकारचा आणि उत्तर दुसऱ्या प्रकारचं, हे कसं काय चालायचं? तर मग तो पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले पहिले 10 श्लोक याच्यात अर्जुनाच्या समस्येचं फ्रेमिंग केलेलं आहे. आणि मग हा जो भाग आहे तो सगळा संपूर्ण महाभारताची गोष्ट त्याच्यामध्ये येते. ती माहिती असल्याशिवाय तुम्हाला पुढे काय करता येत नाही. आणि महाभारतामध्ये फक्त गीतेमध्ये सांगितला, उपदेश केला कृष्णाने असं नाही, अशा कितीतरी जागा भगवद्गीतेमध्ये आहेत की ज्या गृहित धरल्या गेल्या आणि ते महाभारतात अन्य ठिकाणी आहेत. कारण गीता संपूर्ण महाभारत गृहित धरते. मग त्या सगळ्या जागा एकत्र करायच्या आणि रीडिंग बिट त्या योग्य ठिकाणी प्लेस करायच्या, म्हणजे ते गीतेचं तत्वज्ञानसुद्धा परिपूर्ण होईल. आणि मग त्या अर्थाने गीता घेऊन महाभारतात श्रीकृष्णाचं चरित्र, महाभारत हे मुख्य प्रमाण धरून मग जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे इतर प्रमाणांचा उपयोग करणं, हा जो उपयोग मी केला किंवा करण्याचा प्रयत्न केला कुठल्या पद्धतीने करावा करता आला मला तो सगळ्या गोष्टी आल्या. त्यात व्याकरणसुद्धा आलं, म्हणजे किती आहे की सूत्र आहे पाणिनीच्या याच्यामध्ये काय वासुदेवा अर्जुना बॅम उन, तर काय त्याचा अर्थ लावायचा नेमका? तर मग कात्यायन काय म्हणतात, पतंजली काय म्हणतो, कृष्णाचे लोक आणि अर्जुन याचे लोक, वासुदेव म्हणजे कृष्ण, अर्जुनाचा खूप त्याच्यामध्ये आपल्याला तपशीलात जावं लागतं, यास्काचार्यांच्या याच्यापर्यंत जावं लागतं. कारण मुख्य जी गोष्ट आहे महाभारत कृष्णाच्या चरित्रातली ती म्हणजे सेमंतकमणी आहे, त्याची गोष्ट आहे. त्या सेमंतकमणाचा संपूर्ण कृष्णचरित्राचा कृष्णचरित्रामधला जर विलन कोण असेल तर तो अक्रूर आहे. पण अक्रूराला भक्तिपंथांनी त्याचा मोठा भक्त करून टाकला. जास्तीत जास्त जर कुणी नडला असेल कृष्णाला त्याच्या आयुष्यात तर तो अक्रूर, तपशील सांगत नाही असतात. पण ही गोष्ट पहिल्यांदा कुठे येते, ती यास्कांनी व्याकरणाच्या त्यांच्या याच्यात दिलेली आहे पुस्तकात. तर सांगायचा मुद्दा काय की हे एवढं सगळं पसरलेलं असतं आणि ते तुम्हाला त्या पसरलेल्या गोष्टीपर्यंत दिसाव्या लागतात, रिलेव्हंट कोणत्या आहेत. आणि त्या रिलेव्हंट गोष्टी एकत्र करण्यासाठी सूत्र सापडावं लागतं.
तर ते सापडण्यासाठी तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान हेच मुळात अंतरशाखीय मेथोडॉलॉजी आहे. तत्वज्ञान हा वेगळा विषय नाहीच आहे मुळात. तत्वज्ञान हे पद्धतीशास्त्रच आहे असा तो मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो. म्हणून मी ते कृष्णाचं चरित्र कसं त्या प्रकारचं लिहिलं. त्याच्यानंतर मी ते लोकमान्य ते महात्मा त्याच्याही अगोदर मी तुकाराम दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला. काय तुकाराम दर्शन आता कोणालाही ते वाटल्यानंतर टायटलवरनं असं वाटेल की हे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. नाही, ते महाराष्ट्राचं दर्शन आहे. तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहासाची पुनर्रचना, विशेषतः सांस्कृतिक इतिहासाची. कारण तुकोबांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावशाली होतं की महाराष्ट्रात वावरून कुठल्याही प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तीला आणि संस्थांना तुकोबांना टाळून पुढे जाता येत नव्हतं. 300 वर्ष कमीत कमी, 400 वर्ष म्हटलं तरी चालेल. तुम्ही कुणी असा कुठेही असा, मग तुम्ही तुकोबांची बाजू घ्या, त्यांचा त्यांना विरोध करा, त्यांच्याकडं दुर्लक्ष करा, व्हॉटेवर, पण तुकोबा अपरिहार्य होते. मग साहित्यात असतील, कलेमध्ये असतील, नाटकात, सिनेमात, सगळीकडं असा तो वेगळा इतिहास. आता ह्याची कुठली आली पद्धत, रूढ इतिहासाची ह्याच्यात बसतच नाही ना चौकटीमध्ये. तिथं अंतर्विद्याशाकीय पद्धती आहे. आणि पुढे लोकमान्य ते महात्माच्या वेळेला तर प्रश्नच म्हटला. काय मुद्दा झाला तो की टिळकांच्याकडनं गांधींकडे जेव्हा नेतृत्व गेलं तेव्हा महाराष्ट्रात जे काही घडलं त्याची तुलना फक्त महाभारताशी करता येते. एवढी खळबळ झाली, एवढं विचारमंथन झालं, एवढी भांडणं, एवढ्या मारामाऱ्या, आणि ते फक्त राजकारणापुरत्या मर्यादित राहिलं नाही, त्याचं प्रतिबिंब माणसाच्या जगण्यातल्या प्रत्येक क्षेत्रात पडलं. म्हणजे नाटकात आहे, सिनेमात आहे, धर्मात आहे, नीतीशास्त्रात आहे, तत्वज्ञानात आहे, खाण्यापिण्यात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत कपड्या लत्त्यामध्ये आहे. असं एकही ठिकाण नाही की ज्याच्यावरती हा याचा प्रभाव नाही पडलेला. गांधींचा विशिष्ट प्रकारचा आहार म्हणजे खजूर असेल किंवा आणखीन शेळीचं दूध असेल, बोलण्यावरती आहे, वर्तमानपत्रांच्या लिहिण्यावरती आहे, सगळं वर्कआउट केलं मी. आता त्यासाठी सगळा रंगभूमीचा इतिहास संगीतावरती आहे, तर बाकीचं सोडा. याच्यासाठी तुम्हाला त्या त्या विषयामध्ये काहीतरी गती मिळवलीच पाहिजे. मग तुम्हाला त्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो, यांचा तर सोडा, म्हणजे गांधी आणि टिळकांचा सोडा. मी कृष्णाच्या वरती जेव्हा काम केलं तेव्हा माझ्या लक्षात गोष्ट अशी आली की परंपरेमध्ये कृष्णाची म्हणून एक ज्योतिषी लोकांनी पत्रिका बनवलेली आहे. आता परवाच झालं की नाही श्रावण वद्य अष्टमी, तर ती एके ठिकाणी मला वाचायला मिळाली. तर मी म्हटलं अरे नाही, हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. म्हणून मी बाकीचं सगळं थांबवलं, 4 महिने फक्त ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. तो मला पुढे लोकमान्य टिळकांच्या वेळेला कामाला आला. म्हणजे मी गांधी आणि सावरकर यांच्या पत्रिका समोरासमोर मांडल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चराष्टकच आहे, पटू शकतच नाही, काही करा तुम्ही. आता बुद्धिवादी लोक पाहिजे म्हणतील की हा ॲक्सिडेंट आहे, हा योगायोगाचा मुद्दा आहे, जे काय असेल ते असो. पण मला लोकांनी ते मांडलेले आहेत, त्याचा विचार केलेला आहे, टिळकांना तुरुंगवास का झाला. मग ते सांगायला झाले की वेळस्थानामध्ये शनी आणि बुध एकत्र असला तर होतो खूप तुरुंगवास येतो. मग आता गोखलेंना नाहीच होणार, कारण त्यांच्या ह्याच्यात तसं नाहीच आहे. एवढं म्हणून चालेल का तुम्हाला? म्हणजे तो एक त्यातला आस्पेक्ट झाला, लक्षात घ्या. आता टिळक एवढे मोठे आणि परंपरेचे गाड्या अभ्यासक, टिळकांच्याकडे नेहमी ज्योतिष लोक यायचे बरं का, आणि स्वतः ते मोठे ज्योतिर्गणिते होते. बळबळ यायचे, नाही बोललं तरी यायचे, आणि त्यांना सद्भावना यायचे की आम्ही तुमची पत्रिका पाहिजे आणि हा असा असा योग आहे, दराजा पूर्ण असे सल्ले बिल्ले आजाहून. तर ते टिळक त्यांना त्यांच्याशी खूप चांगलं बोलायचे, त्यांचं ऐकून घ्यायचे, त्यांची चांगली संभावना करायचे आणि निरोप देताना म्हणायचे की ठीक आहे, आता तुम्ही सांगितलं धन्यवाद, आता ग्रहग्रहांचं काम करतील, मला माझं काम करू द्या. पण हे माहिती पाहिजे तुम्हाला.
तो हे करताना. तर सगळ्याचा मुद्दा सांगा की सगळ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे ज्यावेळेला गांधीजींचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं त्यावेळेला महाराष्ट्रातली रंगभूमी ही गांधीमय बनली. गांधींच्या तत्वज्ञानावरती त्याच्या अगोदर टिळकांची होती, ती नाटकं दिली लोकांनी. त्या नाटकामध्ये काम करणारे कोणते कोणते लोक होते, म्हणजे नायिका जी असते, उदाहरणार्थ बालगंधर्व. मग बालगंधर्वांनी खादीची साडी नेसली, हे कुठं कोणाला माहिती असतं, सामान्य लोकांच्यापर्यंत गेलेलं नाही. सूत कातायचं रंगभूमीवरती, ते शिकले चरखा चालवायला, कारण ते नायिका सूत कात त्याचा सीनच आहे. तर हे सगळं जे आहे इतस्तता विखुरलेलं, ते त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा अभ्यास करणं चांगलीच गोष्ट आहे. तर ते सुद्धा नीट करत नाहीत दुर्दैवानं, तर तो बात सोडतो त्यांचा, आपल्याला काय करायचं. तर आपण हे सगळं करून एका याच्यामध्ये जर मांडायचं झालं तर ते कसं मांडता येईल, आणि तिथे परत तत्वज्ञानाचा प्रश्न येतो. तो कसा येतो की टिळक काय की आणि गांधी काय, दोघंही भगवद्गीतेच्या तत्वज्ञानावरती विश्वास ठेवलेले होते आणि दोघांची भगवद्गीतेची स्वतंत्र इंटरप्रिटेशन्स होती. टिळकांचा तो कर्मयोग म्हणजे तुम्हाला, गांधीजींचा अनासक्ती योग, त्याचा त्याचा परिणाम त्यांच्या प्रत्यक्ष याच्यावरती झालेला आहे. तर ह्या इतक्या विविध गोष्टी येतात या सगळ्या याच्यामध्ये की त्या तुम्हाला त्या त्या क्षेत्राचा अभ्यास करूनच समजून घ्याव्या लागतात आणि नंतर त्या एकत्रित बांधाव्या लागतात. हे सूत्र ज्याला म्हणतो आपण, तर ते सूत्र सापडण्यासाठी तत्वज्ञानाचा उपयोग आहे. म्हणजे अगदी आणखीन एक उदाहरण देतो, म्हणजे आपल्याला आपल्याकडे संस्कृत आपण अध्ययन करतो तर संस्कृतमध्ये एक फार मोठा पंडित होऊन गेला काश्मीरी, त्याचं नाव सगळ्यांना माहिती असतं. त्यांनी एक मोठा साहित्यामधला सिद्धांत मांडला, त्याला आपण औचित्य विचार म्हणतो. क्षेमेंद्र हा 12व्या शतकामधला काश्मीरी पंडित आहे. इथे आपण आपली गाडी इथंच थांबते. आपल्याला हे माहिती नसतं बऱ्याच वेळेला की क्षेमेंद्र हा इतका मोठा विचारवंत होता आणि मुख्यत्वे तो हे होते पॉलिटिकल थिंकर, तो राजकीय विचारवंत होता. आणि त्यांनी जे राजकीय सिद्धांत सांगितला तो कृष्णाचा सिद्धांत आहे, राजकीय सिद्धांत. आणि त्यांनी कृष्णाचं इंटरप्रिटेशन जे केलं त्यातली पुढची गंमत सांगतो, ते अशा पद्धतीनं केलं की बुद्ध आणि कृष्ण यांचा समन्वय केला. त्यांनी कौटिल्याची एक व्याख्या आहे, एक लक्ष हे आहे अर्थशास्त्राचं, म्हणजे नीतीशास्त्राचं. नीती म्हणजे इथिक्स नाही या ठिकाणी, नीती म्हणजे राजनीती. तर त्या कौटिल्याला पर्यायी त्यांनी हे दिलं. कौटिल्य काय सांगणार तुम्हाला की शत्रू म्हणजे शत्रू, बरोबर आहे. मग त्याची ती सगळी थिअरी मंडलाची वगैरे ते बाजूला ठेवू. यानं एक वेगळी व्याख्या दिली. काय सांगितली व्याख्या त्यांनी, फार महत्त्वाची आहे, की नीती म्हणजे अमला प्रज्ञा. एक प्रकारची ती रिझन आहे, बुद्धीच आहे, पण कशी अमला, म्हणजे विशुद्ध अशा प्रकारची. पण म्हणजे नेमकी काय याचं अध्यात्माची संबंध आहे का डायरेक्ट, तर नाही. त्यांनी सांगितलं की स्वपरहितत्व अमलत्व, की अमलत्व म्हणजे स्वतःचं हित आणि दुसऱ्याचं सुद्धा, म्हणजे शत्रूसुद्धा त्याच्यामध्ये आला. आता ही जी गोष्ट आहे ही बुद्धांच्या विचारांना धरून आहे. त्यांना दशावतार चरित्र दिलं आहे क्षेमेंद्रानं, म्हणजे कृष्ण पण आले आणि बुद्ध पण आले, दोघांचं चरित्र आहे. आता हे झालं, पण ही अर्धीच गोष्ट झाली. त्यांनी नीतीची आणखीन एक व्याख्या दिली. त्या दोन व्याख्या एकत्र केल्यानंतर सगळं जमतं. काय व्याख्या आहे ती, ती व्याख्या अशी आहे की नीतीचं नाव सूक्ष्मदृष्टी. नीती म्हणजे सूक्ष्मदृष्टी, म्हणजे नेमकं काय. आणि तिथे धर्म आणि नीती यांचा संबंध आपल्याला जोडावा लागतो, की धर्म हा माणसाच्या कर्माची एक जनरल फ्रेमवर्क देतो की सत्य बोलावे, उदाहरणार्थ हात मारू नये कोणाला, या धर्माचे अशा आज्ञा असतात. आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण त्या पाळत असतो. असे काही प्रसंग येतात
की ज्या वेळेला आपणाला त्या आज्ञेला अपवाद करावा लागतो, तर ती जी पर्टिक्युलर सिच्युएशन असते ती ओळखण्याचं शास्त्र म्हणजे नीती, ती दृष्टी, सूक्ष्मदृष्टी. आणि हे सगळं कृष्णाला लागू होतं की ज्या वेळेला पांडव एक धर्माची जनरल फ्रेम घेऊन वागतात तेव्हा त्यांच्या त्या धार्मिक असण्याचा गैरफायदा कौरव घेतात, मग तेव्हा कृष्णाचं हे असतं, इंटरव्हेन्शन असतं. म्हणजे अगदी साधा मुद्दा आहे, कोणता कर्णाच्या पदाचा मुद्दा आहे की कर्णाचं रथचक्र पृथ्वीने गिळलं, ते रुतलं जमिनीमध्ये आणि तो ते काढण्यासाठी खाली उतरणारा झालो आणि कृष्णाने सांगितलं अर्जुनाला की बघ ही संधी आहे, सर धनुष्याला म्हणला तो कर्ण त्याला सांगायला लागला की हा धर्म आहे, क्षत्रियाच्या धर्मात शोभत नाही, बसत नाही. आणि बरोबर आहे कर्णाचं म्हणणं, ही जी सामान्य प्रेम आहे क्षत्रधर्माची तिच्याप्रमाणे बरोबर आहे. आणि अर्जुनाचं कन्फ्युजन झालं ना की हा बरोबर सांगतोय, कसं काय आपण हे करावं. मग तेव्हा कृष्ण तिथे सुरुवात करतो त्याचा आर्ग्युमेंट आणि तो डायरेक्ट कर्णाशीच बोलतो, तो अर्जुनाला काही सांगत नाही. तो कर्ण आणि कृष्ण यांच्यात तरी आलो आहे, अर्जुन श्रोता आहे. कृष्ण अर्जुना कर्णाच्या पुढं त्यानं केलेल्या पापांचा पाढावा वाचतो आणि त्याचा ध्रुपद असा आहे त्या सगळ्या श्लोकांच्या पुढे एक वाक्य येतं अर्ध, कोते धर्मस्था जाता, तेव्हा तुझा धर्म कुठे, ते मोरपंतांनी तेव्हा कुठे गेला होता राजा सुद्धा तुझा धर्म असं ते म्हटले. म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण होतं तर तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता उदाहरणार्थ. ह्या सगळ्या गोष्टी कृष्णाने त्याच्या पुढे आणि मग त्याचा अर्थ असा झाला की तू म्हणतो ते धर्म आहे पण मुद्दा असा आहे की धर्माचा आधार घेण्याची लायकी अधिकार पात्रता ही जे लोक धर्माने वागतात त्यांनाच आहे, जे अधर्माचं आचरण करतात त्यांना धर्माचा आधार म्हणजे अगदी वेगळ्या भाषेत सांगतो घटनेचा आधार कुणी घ्यावा, जे स्वतः कायदा पाळतात घटनेप्रमाणे वागतात त्यांना त्यांनी घ्यायला पाहिजे ना. तसं होत नाही आपल्याकडं, आपल्याकडं नेमकं उलटं होतं. तर ती काय सांगा, ती धर्म ही अशी एक फ्रेम आहे आणि त्याच्यानुसार बरोबर आहे, त्याच्यानुसार आम्हाला तोच पाहिजे ते की स्वतःचं हित सांभाळायचं, शत्रूचं सुद्धा हित सांभाळायचं. पण आता इथे मुद्दा असा आला सूक्ष्मदृष्टी की अरे इथे 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 अपवाद आहे, कारण इथे जर आपण धर्माने वागलं तर त्याच्यामुळं पुढे अधर्म बळावेल उलट, म्हणून ती सूक्ष्मदृष्टी. तर हे सूत्र कुणी सांगितलं, हे सांगितलं क्षेमेंद्राने. आता क्षेमेंद्र म्हणजे कोण लोक म्हणायला लागले औचित्य विचारले, म्हटलं हो नीतिकल्पतरू ग्रंथ पातला का क्षेमेंद्राचा, ते त्याचे सगळं आलेले आहे. मग म्हणजे संस्कृत आलं, सांगायचा मुद्दा काय, हे सगळं असं एकत्र करून एका सूत्रात जर गुंफता आलं, म्हणजे आता हे बहुशाखीय नाही. बहुशाखीयात काय होणार की तुम्हाला 10 डिसिप्लिनची माहिती होणार पण एका डिसिप्लिनचा संबंध दुसऱ्या डिसिप्लिनशी कसा लावायचा हे कळणार नाही. तर ते कळण्यासाठी म्हणून अंतर्विद्याशाखीय हे तुम्हाला समजलं पाहिजे, ही म्हणजे मेथोडॉलॉजी. आणि ही मेथोडॉलॉजी तत्वज्ञान देते, ही तत्वज्ञानाची अलीकडची तत्वज्ञान म्हणजे मेथोडॉलॉजीचा अभ्यास. मग तुम्ही त्या शास्त्राची एकदम मेथोडॉलॉजी आत्मसात केली की तुम्हाला त्या शास्त्रातली प्रमेय कळणं फार अवघड नाही जाणार, हे लक्षात घ्या. म्हणजे तत्वज्ञानाच्या म्हणजे मेथोडॉलॉजीच्या अभ्यासाने काय फायदा होतो की तुम्हाला कुठलाही विषय हा त्या विषयाच्या अभ्यासकाच्या इतका समजू लागतो. तो असे काही स्थळं असतात की त्या विषयाच्या खऱ्या अभ्यासकालाही ते समजलं नाही म्हणून ते तुम्हाला समजलं, कारण तुम्ही त्याच्या मेथोडॉलॉजीचा अभ्यास केलेला असतो. म्हणून अंतर्विद्याशाखीय अशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. मग तत्वज्ञानाच्या बाकीच्या कल्पना तुम्हाला माहिती की काही तत्वज्ञान म्हणजे काय म्हटलं जायचं की जगामध्ये जी अंतिम
अशी कधीही नष्ट न होणारी वस्तू आहे, तिचा नाश तिचा अभ्यास करायचा. मग ते ग्रीक काळामध्ये ती कल्पना होती, त्याला आपण ऑन्टॉलॉजी म्हणतो, ते मुख्य एक मानलं जायचं. मग पुढे पुढे लोकांच्या लक्षात आलं, जसं जसं हळूहळू बुद्धीप्रामाण्य आणि ज्येष्ठ प्रत्यक्ष प्रमाणाचं हे वाटलं की हे काय सर, हा हे तुमच्या याच्यात येणारच नाही ना, मग काय करायचं. तर मग तत्वज्ञानाची संकल्पना बदलत गेली. म्हणजे हा तत्वज्ञानाची एकच एक संकल्पना नाही राहिलेली. आपल्याकडे सुद्धा तत्वज्ञान हा शब्द जो वापरला गेला तो शंकराचार्यांनी गीतेच्या भौतिक 15व्या अध्यायामध्ये व्याख्या केलेली आहे तत्वज्ञानाची, की तत्वज्ञान म्हणजे काय, आधी तत्व म्हणजे काय ते सांगितलं. तस्य भाव हा तत्व, त्याचं असणं म्हणजे तत्व, आणि त्याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. त्याचं म्हणजे कोणाचं, तत्व म्हणजे काय, तर तत्व म्हणजे ब्रह्म. सगळ्या गोष्टींच्या अस्तित्वाचं मूळ तत्व हे ब्रह्म आहे, म्हणजे तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. हे आपण एक व्याख्या स्वीकारली, आणि मग बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या ते त्याचं ज्ञान कसं व्हावं यासाठी करायच्या. मग त्यासाठी तर्कशास्त्र शिकायचं, म्हणून न्याय आला नंतरच्या काळामध्ये. काही लोक म्हणत नाही नाही, विशिष्ट प्रकारचं कर्म केल्यामुळं त्याच्या ज्ञानाला मदत होईल, म्हणून विशिष्ट प्रकारचं कर्म करायचं, म्हणून तिथे तेवढ्यापुरती मीमांसा मान्य आहे, अगदी आचार्यांना सुद्धा. तर ही भूमिका आली तत्वज्ञान म्हणजे सद्वस्तूचं अंतिम अल्टिमेट रियालिटीचं ज्ञान अशी गोष्ट आहे. मग त्याच्यात नंतर खूप बदल होत गेले त्याच्या याच्यामध्ये. काही लोक म्हणतात म्हणलं की नाही नाही, तत्वज्ञान म्हणजे मुख्यतः तुम्ही ज्ञानच तपासून पाहा ना, तुम्ही हे कसं गृहीत धरलं की याचं ज्ञान त्याचं ज्ञान, मुळात ज्ञानाबद्दल केलं का विचार, कशावरून तुम्हाला होणारं ज्ञान सत्य आहे. म्हणून अशा एका संशय पद्धतीचा अवलंब लोकांनी केला. त्यातनं एक डेकार्टचा विचार पुढे आला. अलीकडच्या काळात मी मगाशी उल्लेख केला होता की प्रत्यक्ष अनुभवादी जे लोक आले अलीकडच्या काळातले, म्हणजे पूर्वी अनुभवादी लोक नव्हते असं नाही, परंतु विज्ञानाच्या विकासानंतर जो अनुभवात पुढे आला त्याला पॉझिटिव्ह जो म्हणतात, रसेल वगैरे सगळ्या या लोकांनी पुढे मांडला. तर त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की तत्वज्ञानाला विषयच नाही शिल्लक राहिलेला, तत्वज्ञान नाहीच संपलं, तत्वज्ञान विषय कुठे, कशाचा अभ्यास करणार. कारण अभ्यासाचीच व्याप्ती जर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानाच्या इतकं आणली तर मग तत्वज्ञानाला विषय राहत नाही. म्हणून मेटाफिजिक्स वगैरे सगळं त्या लोकांनी टाकून दिलं. मग पुढे लोक असे आले ते म्हणत झाले की नाही, तत्वज्ञान म्हणजे भाषेचा अभ्यास. मधल्या काळामध्ये खूप डॉमिनंट होती ही थिअरी, विशेषतः विटगेन्स्टाईन वगैरे लोकांच्या विचारामुळं, की आपला हा सगळा जो व्यवहार आहे तो भाषेचा होतो. आणि तात्विक समस्या ज्याला म्हणतो आपण, ती खरी समस्या नसतेच. तात्विक समस्या ही भाषेच्या दुरुपयोगातून तयार झालेली असते. त्यामुळं नीट ॲनालिसिस करा आणि ती समस्या सुटणार, सुटण्याचा प्रश्नच नाही, ती आपोआप विरघळून जाईल. म्हणून भाषा तत्वज्ञानाला मध्यंतरी खूप चांगले काय म्हणतात दिवस वगैरे होते. पण मी आत्ता ज्या याने बोललो की तत्वज्ञान म्हणजे ही बेसिकली ही पॉपरांची कल्पना आहे, की तत्वज्ञान हे अशा प्रकारे कुठल्याही विशिष्ट विषयाचा अभ्यास नसून तत्वज्ञान हा मेथडॉलॉजीचा मुद्दा आहे. तत्वज्ञानाने तुम्हाला मेथडॉलॉजी समजते, अभ्यासाचं पद्धतीशास्त्र समजतं, आणि ते जर समजलं की मग तुम्हाला कुठलाही विषय समजू शकतो चांगला, आणि त्या विषयांमधलं इंटरकनेक्शनसुद्धा त्यामुळं तुम्हाला चांगलं समजू शकतं. तर आपण अशा पद्धतीने आपल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये या प्रकारच्या अभ्यासाची तरतूद करताय, हे फार चांगलं आहे. आणि तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो, आणि मला बोलावलं त्या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी, त्याबद्दल आभार आहे म्हणतो. धन्यवाद.